नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आषाढी एकादशीला आम्ही नाशिकला आलेलो आहोत, म्हणजे कालच आलो आदल्या दिवशी। तो व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शेअर करेन, पण मला जरा तुमच्याशी हे फराळाचा व्हिडिओ शेअर करायचा खूप असं इच्छा झाली। म्हणून बघा, इथे आज नैनिशा फराळाची सगळी तयारी करत आहे ना, एकादशीचा फराळ आज नैनिशा बनवत आहे। सर, लास्ट किचनचा व्हिडिओ बघितला का नैनिशा? बगरीचा भात बनवते। काय बनवतेस? बगरीचा भात। ओके, आणि आम्ही झाला की मला सांग, याला काय करशील तू? पाण्याला उकळी दिशी, उकळी थोडस मीठ, तोपर्यंत मी आता साबुदाणे वड्याचं पीठ मळणार आहे। इथे मी अर्धा किलो साबुदाणे रात्री भिजत घातले होते, त्यातले अर्धे साबुदाणे मी घेणार आहे वड्यांसाठी। म्हणजे पाव किलो साबुदाणा भिजवला तरी इतके वडे होतात, म्हणजे चार लोक सहज आरामात खाऊ शकतात, चार ते पाच लोक। मी इथे अर्धा साबुदाणा घेतलेला आहे, बघू शकता। आणि यामध्ये आपण घालणार आहोत बटाटा, बटाटा जो मी शिजवून घेतलेला आहे, म्हणजे हे दोन बटाटे मी घेतलेले आहेत। हा एक मोठा बटाटा आहे आणि दुसरा मीडियम साईजचा आहे, म्हणजे जवळजवळ 250 ग्रॅम येतील ते। आणि दाण्याचं कूट घातले आहे एक छोटी वाटीभर, म्हणजे 7-8 चमचे। आणि 1 चमचा चटणी घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। चवीनुसार आपण कमी जास्त करू शकता। आणि ह्या पिठामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी जिरे आणि अर्धा मुठ कोथिंबीर घातलेली आहे। हे छान असं मळून घेऊया। आधी पूर्ण बटाटा स्मॅश करायचा। तुम्हाला जर किसणीने किसायचा असेल तर तोही तुम्ही करू शकतात, पण हा चांगला खूप मऊ शिजलेला होता म्हणून मी हातानेच त्याला स्मॅश करून घेतला, म्हणजे रगडून घेतला। आणि आता हे पीठ छान असं मळून घेत आहे। खूप छान असे हे साबुदाणा वडे होतात, ह्या प्रमाणात नक्की करा। आणि तिकडे नैनिशा भगरीचा भात म्हणजे भगर करत आहे आणि आमटी करत आहे। आता आहे राहिनी, मग सांगू का भगरनी आमटी बनाय राहिनी नैनिशा आणि मी आठ्या ते साबुदाणा वडा बनाय राहिनो। आता हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आपल्याला साबुदाणा वडा करताना अजिबात पाणी लागलेलं नाही होतं आणि पाणी लावायचंच नाही, म्हणजे पाणी टाकायचंच नाही, नाही तर वडा केला आहे आणि तेलामध्ये फुटतो। याच्यामध्येच बटाट्याच्या आदरातच भिजवायचं पाणीवरतून। नमस्कार सर्वांना, आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज आषाढी एकादशीचे हे व्रत हे सगळेजण करत आहेत। आणि कसं हे लहानपणापासून मुलांना कसं वाटतं की आपण उपवास करावा, पण आई वडील जेव्हा फराळाचं करत असतात, कधी कधी काही मुलांना साबुदाणे आवडतात, कोणाला वडे आवडतात, तर माझ्या मुलाला सर्व उपवासाचं साहित्य आवडतं, त्यामुळे मी या उपवासाला खूप रेलचेल असं बनवत असते। कदाचित तुम्ही म्हणत असाल एवढा काय फराळ बनवला, पण दोन वेळेस आम्ही मग म्हणजे ते पापड वगैरे तळून ठेवते ते करत असते। आणि कसं आहे मग तेवढंच बरं वाटतं, मुलं आपल्या सोबत आता त्यांना कसे ते मोठे झालेले आहेत। हा समोर बघता आहात तुम्ही, तो फोटो त्याचाच आहे, लहानपणाचा आहे। आणि आता त्याचं लग्न झालेलं आहे, त्या माझी सून आणि तिने आज भगर आमटी केलेली आहे माझ्या या आता व्लॉग मध्ये। आणि आम्ही दोघं मिळून कसं स्वयंपाक केलेला आहे आणि सगळे मिळून कसं हेळीमेळीने राहायचं असतं। खरंच अगदी जीवन खूप थोडस आहे, छोटं आहे, अगदी माणसाने अगदी दिलखुलासपणे जगायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे बस। आणि ह्याच माझ्या आषाढी एकादशीला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। जीवन हे दिलखुलासपणे जगा, जगा आणि जगू द्या, बस हा मंत्र ठेवायचा, म्हणजे जीवन एकदम सुखकर असतं। मी काही अशी काही म्हणजे प्रवचन वगैरे नाही करत आहे, एक आपलं माझ्या मनातलं तुम्हाला सांगितलं। आणि आता चला पुढे व्हिडिओ आपण बघूया की आम्ही काय काय बनवलेलं आहे। अजून सुरू चालूच आहे आमचं आणि खूप आज मजा केलेली आहे। या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अरे वा, मस्त झाली बघ। आता काय करशील? झाकण ठेवतेस? ओके, झाली बगर म्हणजे। ओके, चला आता इकडे बगर झाली, मी तिकडे वड्यांचं पीठ पण मळते। तेल किती टाकलं? दोन पळ्या ना का तीन पळ्या? तीन पळ्या, तीन पळ्या तेल टाकलंय। खास्ट सासू विचारते का?
नाही ना। इकडे नैनिशाने वाटण बनवून शेंगदाण्याची आमटी बनवायला घेतलेली आहे। तेलामध्ये छान असा मसाला तिकलसत आहे आणि गरम पाणी टाकलेलं आहे 1.5 ग्लास। कधीही भाजी करताना गरम पाणीच वापरायचं, म्हणजे फोडणी झाल्यावर टाकताना जर तुम्हाला रसाळ करायची असेल म्हणजे चव चांगली उतरते, गार पाण्याने चवीत बिघाड होतो। आता इथे मी वाळवणाच्या पापड चकल्या, बटाटा पापड हे सर्व तळून घेत आहे। तुम्ही हे व्हिडिओ सगळे सरलास किचनवर जाऊन नक्की बघू शकतात आणि वेफरचा व्हिडिओ मी मिसेस नाशिककर चॅनलवर म्हणजे आपल्या ह्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। मस्त असे चकल्या पापड मी आता तळून घेत आहे आणि डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे ते ह्या दिवसाचे सादळत नाही। पावसाळ्यात आपली ही आषाढी एकादशी येत असते, त्यामुळे नेहमी हे डब्यात भरून ठेवायचे आणि 2-3 वेळेस असे खाता येतात म्हणजे आपल्याला ते। आता मस्त खमंग असे वडे आपण तळून घेऊ बघा। आमच्या निकुशेतला वडे खूप आवडतात बरं का। निकुला वडे खूप आवडतात, निकुला पापड चकल्या खूप आवडतात, निकुला साबुदाणे आवडतात, उपवासाचं सगळं आवडतं। आता इथे ह्या पापड चकल्या तळून झालेल्या आहेत, मस्त वडे खमंग वडे असे तळून झालेले आहे। तिकडे नैनिशा जेवणाची तयारी करत आहे आपल्यासाठी मस्त असं, आणि माझी थाळी पण सरलास किचनवर अपलोड झालेली आहे। नुकतीच अगदी सकाळी मी अपलोड केलेली आहे आज आषाढी एकादशीची, तुम्ही ती नक्की बघा। सर्व अगदी मस्त अगदी स्वीट तयार केलेले आहे, तिथे गुलाबजाम पासून तर जिलेबी पासून तर शेव सुद्धा तयार केलेली आहे। सरलास किचनला नक्की भेट द्या माझ्या आणि नाशिककर चॅनलला असाच सपोर्ट राहू द्या तुमचा। इथे आपले एवढे मस्त निकू वगैरे मस्त एकदम चकल्या पापड सगळं तयार झालेलं आहे, वडे पण तयार झालेले आहेत आणि तिकडे खैरनार सर आणि नैनिशा जेवणाची तयारी करत आहेत। खैरनार सरांना विचारत नाही असं ते म्हणताय आज मला। खैरनार सर आंबे चिरत आहेत, नैनिशा मस्त असे आपल्या डिश वाढून घेत आहे आणि मी इकडे सर्व आपलं तळणाची तयारी करून घेतलेली आहे। नैनिशाने मस्त भगरणे आमटी बनवलेली आहे आणि त्यासोबत आता मी मस्त चटपटीत असं आपलं तळण पापड चकल्या वेफर्स आणि हे सगळे व्हिडिओ मी सरलास किचन वर अपलोड केलेले आहे। आणि तसाच तुम्ही मला दखल शेतीस का नाही चकल्या चकल्या झा म्हणे असा व्हिडिओ सोबत का तंड जायचं दाखा कसं झालंय सगळं खरा वडा कसा झाला। थँक्यू।